हाय फ्रेंड्स, आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. पवित्र पोर्टल सुरू झालेले आहे. तर या आनंदाच्या क्षणात दोन शब्द आपल्या सर्वांसाठी. चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट बघतात. अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात. पण सर्वोत्तम गोष्टी त्यांना मिळतात जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात. नोकरी मिळणे अवघड आहे पण अशक्य नाही, हे पवित्र पोर्टलमुळे होणार आहे. पवित्र पवित्र फॉर विजिबल टू ऑल टीचर्स रिक्वायरमेंट. पवित्रवर फॉर्म भरण्याची माहिती आपण पाहूया. सर्वप्रथम अर्जदाराची वैयक्तिक माहिती भरणे, संस्थास्तरावरील कार्यवाही, जाहिरात प्रक्रिया, उमेदवारांनी करावयाची कार्यवाही, नियुक्ती प्रक्रिया, जिल्हा कार्यालयात हेल्पलाईन कक्ष स्थापन. पुढे आहे अर्जदाराची वैयक्तिक माहिती भरणे. इयत्ता 1 ते 8 TET व TAIT या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्यांनी स्वतःची माहिती भरणे. इयत्ता 9वी 10वी व इयत्ता 11वी 12वीसाठी TAIT परीक्षेनुसार माहिती भरणे. पुढे आहे संस्थास्तरावरील कार्यवाही. संस्थेने रोस्टर अद्ययावत अपडेट करून शिल्लक अनुशेष व विषयाची गरज यानुसार पदभरतीची संख्या ठरविणे. संस्था लॉग इनवरून संस्थेचे रोस्टर अपलोड करून शिक्षणाधिकारी यांच्याकडे फॉरवर्ड करणे. समांतर आरक्षण निश्चित करणे. पुढे आहे जाहिरात प्रक्रिया. संस्थेचे रोस्टर शिक्षणाधिकारी यांनी अप्रूव्ह केल्यानंतर रिक्त पदे, विषयाची गरज व शिल्लक अनुशेषनुसार संस्थेने ऑनलाईन जाहिरात तयार करणे व ती जाहिरात शिक्षणाधिकारी यांनी अप्रूव्ह करणे. संस्था लॉग इनवरून सदर जाहिरात ऑनलाईन प्रसिद्ध करणे. त्यानंतर 3 दिवसात जास्त खपाच्या 2 वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करणे. पुढे आहे उमेदवाराने करावयाची कार्यवाही. उमेदवाराने ऑनलाईन जाहिरात पाहून त्यानुसार अर्ज करणे. उमेदवारांच्या लॉग इनवरून विषय व जात यानुसार संस्थेच्या जाहिरात दिसतील त्यापैकी 20 पसंती क्रमांक ठरविणे. TAIT परीक्षेच्या मेरिटनुसार निवड होईल. पुढे आहे नियुक्ती प्रक्रिया. संस्थेस विषय व सर्वांगानुसार पात्र उमेदवारांची यादी दिसेल. पात्र उमेदवारांना संबंधित संस्थेत निवड झाल्याचा SMS द्वारे संदेश मिळेल. संस्थेने उमेदवारास कागदपत्राची पडताळणीसाठी ईमेलद्वारे बोलावून घेणे. संस्थेने ऑनलाईन नियुक्ती पत्र काढून उमेदवारांना हजर करून घेणे. मुख्याध्यापकांनी संबंधित कर्मचाऱ्यास शालार्थ प्रणालीमध्ये अटॅच करून घेणे. नेक्स्ट आहे जिल्हा कार्यालयात हेल्पलाईन कक्ष स्थापन करण्यात आलेली आहे. पवित्र पोर्टल सुरू झालेले आहे, याचा ॲडव्हान्टेज घ्या आणि याची संपूर्ण माहिती घेऊनच फॉर्म भरा. भावी शिक्षकांना माझ्याकडून शुभेच्छा. ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना धन्यवाद. ज्यांनी केलं नाही त्यांनी करून घ्या. थँक्यू.